शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. सुरुवातीला आपण बघतो की उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डे आलेला आहे आणि याचा परिणाम जवळपास राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, जम्मू काश्मीर, लेह लद्दाखपर्यंत होण्याची शक्यता आहे. त्यामुळं पहिली बर्फवृष्टी उत्तर भारतात सुरू होऊ शकते असा प्राथमिक अंदाज आहे. त्यानंतर आपण बघतो की केरळ आणि तामिळनाडूच्या आजूबाजूने मोठं पावसाळी क्षेत्र आहे. महाराष्ट्रात दक्षिणी भागात म्हणजे धाराशिव, लातूर आणि सोलापूरच्या काही भागामध्ये आज पावसाळी वातावरण होतं. थोडं सिंधुदुर्गच्याही काही भागात गोव्यासहित पावसाचं वातावरण तयार झालेलं होतं. भारतीय हवामान खात्याकडून काल कोणत्याही प्रकारची अपडेट मान्सूनच्या परतीच्या प्रवासासंदर्भात देण्यात आलेली नव्हती, परंतु आज 5 तारखेपासून 7 तारखेपर्यंत मान्सून एकाच ठिकाणी स्थिर असल्यामुळे परतीचा प्रवास झालेला नाही. उद्या महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण नाही, मात्र 9 तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून पूर्व विदर्भ, मराठवाड्याचा दक्षिणी भाग, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरण वाढायला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रात बऱ्यापैकी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणात पावसाची शक्यता 10 तारखेला आहे. ही शक्यता 11 तारखेला देखील कायम आहे. ही शक्यता 12 तारखेलाही कायम आहे आणि 12 तारखेला मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या लगत म्हणजे साधारणपणे अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात पावसाचं प्रमाण अधिक असू शकतं. विरळ पावसाळी वातावरण 13 तारखेलाही असणार आहे. आणि पहिली गोष्ट लक्षात घ्या, हा सर्व भागात पाऊस पडणार नाही, भाग बदलत हा पाऊस पडणार आहे. शिवाय काही विभागात तो थोडा जास्त प्रमाणात तर काही विभागात केवळ शिडकवा असा असणार आहे. मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाचा पाऊस असल्यामुळे आणि वादळी वाऱ्यांचं असल्यामुळे थोडा नुकसानकारक तो असू शकतो. मात्र आपण बघतो केरळच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रात तयार होत आहे असं GFS मॉडेलचा अंदाज आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रावर 14 तारखेला थोडे पावसाळी वातावरण आहे. या वादळी सिस्टमचा महाराष्ट्रावर 15 तारखेला परिणाम होण्याचा अंदाज GFS मॉडेलने सांगितला. थोडं महाराष्ट्राच्या मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण असा या वादळी परिस्थितीचा अंदाज GFS मॉडेलने दिला असला तरी या संदर्भात अजून इतर मॉडेलही काय सांगतं ते बघावं लागेल. या मॉडेलने अगदी 17 तारखेपर्यंत उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा असं जोरदार पावसाळी क्षेत्र दाखवलेलं आहे. आपण स्कायमेटचा अंदाज बघूया. स्कायमेटने महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरण वाढण्याचा उद्या अंदाज दिला. ढगाळ वातावरण, थोडी पावसाची परिस्थिती दक्षिणेकडून उत्तरेला महाराष्ट्रात सरकणार आहे. या परिस्थितीत थोडी वाढ 10 तारखेला होणं अपेक्षित आहे आणि त्यामुळे मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणात पाऊस असू शकतो. तीच परिस्थिती 11 तारखेला दाखवण्यात आली आहे. 12 तारखेला मात्र पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर असू शकतो. मात्र 13 तारखेपर्यंत फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात स्कायमेटने दाखवलेलं नाही, मात्र आपण बघतो केरळ, तामिळनाडू, कर्नाटक या भागात अतिवृष्टीची परिस्थिती 13 तारखेला आहे. आणि विशेष म्हणजे हे अतिवृष्टीचं वातावरण उत्तरेला सरकत असल्यामुळे महाराष्ट्रावर त्याचा काही परिणाम होईल का हे बघणं आवश्यक आहे. कारण ही वादळी सिस्टम आपण बघतो कर्नाटकच्या बहुतांश भागात अगदी गोव्यापर्यंत आणि तामिळनाडू आणि अगदी आंध्र प्रदेशपर्यंत मोठं प्रभाव टाकते आणि त्याचा महाराष्ट्रावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. आपण बघतो 16 तारखेला महाराष्ट्रात खूप मोठं पावसाळी वातावरण राहू शकतं, कारण ही वादळी सिस्टम अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून दोन्ही ठिकाणाहून उत्तरेला सरकताना दिसते आणि हाच अंदाज GFS मॉडेलने देखील दिलेला आहे. 17 तारखेला देखील तीच परिस्थिती आहे, त्यामुळे दोन्ही मॉडेलच्या अंदाजाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे आपण एकूणच बघूयात की या वातावरणाला किती पूरक वातावरण तयार होते, कारण संपूर्ण भारतात पुन्हा एकदा बाष्प तयार होत असल्यामुळे यदा कदाचित हे वातावरण तयार होऊ शकतं. आपल्याला सर्वांना माहिती आहे आपण ECMWF मॉडेलवर अधिक विश्वास ठेवतो. उद्या
पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण, मराठवाडा, विदर्भात थोडं पावसाळी वातावरण दक्षिणेकडून सुरू होण्याची शक्यता आहे. 9 तारखेला महाराष्ट्रात बऱ्याच विभागात विरळ पाऊस होईल. 10 तारखेला याही मॉडेलने अरबी समुद्रात वादळी सिस्टम निर्माण होण्याचा अंदाज दिला आहे आणि त्यामुळे मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण असं पावसाळी वातावरण वाढण्याचाही अंदाज दिला आहे. त्यामुळे 11 तारखेला महाराष्ट्रात सर्वदूर मोठं पावसाळी क्षेत्र राहू शकतं असा अंदाज आहे, जो इतर मॉडेलने दाखवलेला नाही. भाग बदलत 12 तारखेलाही पावसाची शक्यता आहे. 13 तारखेला मात्र हे अरबी समुद्रातील वादळी सिस्टम विरुद्ध दिशेने जाईल आणि महाराष्ट्रात पाऊस विरळ व्हायला लागेल. 14 तारखेला पूर्व विदर्भाकडून पावसाचा प्रभाव कमी व्हायला लागेल. केवळ उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण याच्यात हलका प्रभाव राहील. 15 तारखेलाही हलका परिणाम महाराष्ट्रावर राहील, पण फार मोठं पावसाचं वातावरण 15 तारखेला ESMW पॅनलने दाखवलेलं नाही. 16 तारखेला अरबी समुद्रातील सिस्टम संपते, महाराष्ट्रात विरळ पावसाचं वातावरण तयार राहते आणि जसं जसं हे अंदाज पुढे सरकतील तसं हेही वातावरण तयार होईल असं वाटत नाही. त्यामुळे पावसाचा प्रभाव जो आहे तो 15, 16, 17 तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रातून संपेल असा आपला अंदाज आहे. अगदी 17 तारखेपर्यंत आपण जरी विरळ पाऊस महाराष्ट्रात बघत असलो तरी फार प्रभावी अशा प्रकारचं हे वातावरण राहणार नाही आणि पर्यायाने अरबी समुद्रातील वातावरण संपल्यामुळे आणि एकूणच आपण ESMW मॉडेलनुसार महाराष्ट्रातून 15, 16, 17 तारखेच्या दरम्यानच बहुतांश भागातून मान्सूनची माघार होईल आणि त्यानंतर ईशान्य मान्सूनचा प्रभाव सुरू होईल असा आपला अंदाज आहे आणि ESMW मॉडेल या संदर्भात पूरक आहे. त्यामुळे आपल्याला स्कायमेट आणि GFS मॉडेलचा अंदाज महाराष्ट्रात जुळेल किंवा भारतात जुळेल असं वाटत नाही. साधारण आपण बघतो 9 आणि 10 तारखेला एक चक्राकार स्थिती अरबी समुद्रात तयार होते. हिचा काही भाग श्रीलंकेकडून चेन्नई आणि विशाखापट्टणमकडे जात असल्यामुळे आणि तिथून पुन्हा एकदा भारतावर बाष्पयुक्त वारे येत असल्यामुळे महाराष्ट्रावर ते वारे पोहोचत आहेत आणि महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून पावसाळी वातावरण वाढत जात आहे. साधारणपणे ही प्रक्रिया 9, 10, 11, 12 अशी होईल. त्यामुळे आपला असं म्हणणं आहे की 9, 10, 11, 12, 13, 14 तारखेपर्यंत विरळ पाऊस महाराष्ट्रात पडत राहील. त्यानंतर मात्र पाऊस उघडणं अपेक्षित आहे. आपण बघतो की विशाखापट्टणमच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र पुन्हा तयार होण्याची शक्यता 15, 16 तारखेला आहे, परंतु हे क्षेत्र भारतावर फार परिणाम करणार नाही. तर हे थोडं उलट तयार झालंच तर बांगलादेश भुवनेश्वरच्या दिशेने वरती सरकण्याची शक्यता राहील. या मॉडेलचा आपण दररोज एकत्रित अंदाज दिलेला आहे. महाराष्ट्रात आज मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रासहित पावसाळी वातावरणाचा अंदाज कायम आहे. मराठवाड्यावरही त्याचा प्रभाव राहणार आहे. पूर्व विदर्भात थोडं त्याचं प्रमाण हलकसं कमी राहील, परंतु एकूणच महाराष्ट्रात पावसाचा अंदाज अजून कायम आहे. उद्या महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून म्हणजे लातूर, धाराशिव, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली किंवा पूर्व विदर्भातही थोडं बीड आणि अहिल्यानगरच्या दक्षिणेला, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागात उद्या पावसाची शक्यता आहे. 9 तारखेला महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, उत्तर मराठवाडा, अहिल्यानगर, बीड, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि संपूर्ण कोकणात पावसाळी परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. 10 तारखेला देखील महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाळी वातावरण आहे, त्याचा उत्तर महाराष्ट्रात थोडा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे. रात्री उशिरा 10 तारखेला अहिल्यानगर, बीड, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या भागात पावसाचा अंदाज कायम आहे. महाराष्ट्रात पावसाचा अंदाज विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण किंवा संपूर्ण कोकणात पावसाची परिस्थिती कायम राहणार आहे. थोडं लातूर, धाराशिवला थोडं उशिरा नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव आणि सोलापूर विभागात पावसाळी वातावरण वाढेल.
विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी वातावरण 12 तारखेलाही आहे. उशिरा अहिल्यानगर, धाराशिव, सोलापूर भागात पावसाचा अंदाज आहे. आपल्या अंदाजानुसार 13 तारखेपासून महाराष्ट्रातला पावसाचा प्रभाव काही अंशाने कमी होईल. 14 तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम आहे. केवळ उत्तर महाराष्ट्रात त्याचा थोडा प्रभाव राहील. 15 तारखेला उत्तर महाराष्ट्रात थोडं वातावरण दाखवलं आहे, उर्वरित महाराष्ट्रात फारसा प्रभाव नाही. 15 तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात पावसात जोर राहण्याची शक्यता आहे. परंतु एकूणच हे संपूर्ण वातावरण कमजोर स्थितीकडे जाते, त्यामुळे जवळपास 16 तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाचं वातावरण राहील. पण ते भाग बदलत असेल आणि हा प्रभाव फार काळ टिकणार. विशेष म्हणजे हे पावसाळी वातावरण मान्सूनचा परतीचा प्रवास अडखळण्यासाठी हे वातावरण कारणीभूत ठरेल. मात्र आपला अंदाज आहे की 15-16 तारखेनंतर महाराष्ट्रातून बऱ्याच भागातून मान्सून माघार घेईल. परंतु एकूणच वातावरण आपण बदलताना बघतो आहोत. आता प्रत्यक्ष मान्सून जर पुढे सरकला आणि हवेतला कोरडेपणा वाढून जर मान्सून पुढे सरकला तर या वातावरणाचा प्रभाव देखील कमी होत जाईल. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.